नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हाला स्वागत आहे आज आपण इथे कमी वेळेत भाजी निवडण्यापासून ते खमंग व चवदार भाजी बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा तर इथे मी एक मेथीची पेंडी म्हणजे एक जुडी घेतलेली आहे याचा मुळाकडचा भाग आपण असा सुरीने कापून टाकूया म्हणजे भाजी निवडायला एकदम सोपी जाते तर हा भाग मी इथे कापून टाकलेला आहे तर आता इथे एक एक भाजी उचलून असं निवडत नाही बसायचं तर असं चार चार पाच पाच या भाजीच्या काड्या अशा घ्यायच्या आणि एकदम खुडायचं म्हणजे जेवढा कोवळा भाग असतो तेवढाच खुडला जातो व बाकीचा राहिला जातो यामध्ये वेस्टेज काही होत नाही व भाजी अशी लवकर निवडली जाते कमी वेळेत तर ही निवडलेली भाजी मी साईडला ठेवून देते आणि पुन्हा एकदा बघू शकताय मी अशीच भाजी ही पूर्ण निवडून घेणार आहे तर बघू शकताय दोन चार देठ घेऊन सुद्धा भाजी अगदी अलगत खोडली जाते तर आता ही सर्व भाजी मी इथे निवडून घेतलेली आहे आता आपण भाजीला स्वच्छ पाण्याखाली धुवून ठेवून देऊया तर इथे मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व पाणी नितळण्यासाठी मी या भांड्यामध्ये ठेवलेली आहे तर आता पाणी नितळलेलं आहे व या भाजीला आपण चिरून घेऊयात तर इथे बघू शकता मी भाजी चिरलेली आहे खूप बारीक भाजी चिरायची नाही नाही तर भाजी कडवट होते किंवा काही जण ही भाजी निवडून घेतात तर तुम्ही ही निवडूही शकता म्हणजे हाताने खुडूनच बारीक करतात तर आता इकडे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की यामध्ये दोन मोठे चमचे आपण तेल घालणार आहोत तर तेल ही थोडेसे गरम झाले की यामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत तर जिरे असे छान फुलले पाहिजेत जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत तर या लसणाच्या पाकळ्यांचे मी उभे काप मारलेले आहेत त्यामुळे काय होतं भाजीला लसणाचा आवाजसुद्धा खूप छान येतो त्याचसोबत एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा तर कांदा इथे छान परतवून घ्यायचा आहे हलका सोनेरी कलर होईपर्यंत याला छान असा परतवायचा आहे तर कांदा भाजल्यानंतर मी इथे एक छोटी मिरची कापून घालत आहे तुम्हाला हवे असेल तर दोन मिरच्या घालू शकता तर यानेही तिखटपणा येतो थोडासा भाजीला म्हणून ही मिरची घातलेली आहे तर मिरची थोडीशी भाजली की यामध्ये आपण पाव टी स्पून हिंग घालणार आहोत त्याचसोबत पाव टी स्पून हळद घालायची व हे सर्व एकत्र असं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे ही मुगाची डाळ घालणार आहोत तर ही डाळ मी सुरुवातीलाच भिजवून ठेवली होती भिजवलेलीच डाळ घालायची म्हणजे व्यवस्थित शिजते व ही या तेलातच टाकायची म्हणजे काय होतं तेलात परतवल्यामुळे याला एक खमंगपणा येतो तर ही डाळ इथे आपण एक ते दीड मिनटं ते या तेलामध्ये परतवून घेतलेली आहे छान अशी भाजलेली आहे आता यामध्ये आपण मगाशी चिरून ठेवलेली मेथीची भाजी घालणार आहोत तर हे पहा इथे ही सर्व मेथीची भाजी गाठलेली आहे आता काय करायचं एका चमच्याने ह्या भाजीला या, या तेलामध्ये परतवून घ्यायचं त्यामुळे काय होतं भाजीचा आकार कमी होतो ह्या तेलामध्ये भाजी ही कमी होते म्हणजे काय होतं ती थोडीशी आकसली जाते गरम झाल्यामुळे तर हे पहा आता भाजी केवढी होती आणि हळूहळू ती कमी परतल तशी कमी होत आहे शक्यतो आपण काय करतो एक तर तेलातच मीठ टाकतो भाजी टाकायच्या आधी किंवा भाजी टाकल्या टाकल्या लगेचच मीठ टाकतो तर असं नाही करायचं आता ही पहा भाजी एवढी झालेली आहे आता आपण मीठ घालणार आहोत तर इथे मी हे अर्धा चमचा मीठ घालत आहे तर या स्टेजला इथे मीठ घातल्यामुळे आपल्याला परफेक्ट मिठाचा अंदाज येतो त्यामुळे क मिठाचं कमी जास्तपणा होत नाही तर बघू शकता आता ही भाजी एवढीच राहते त्यामुळे पालेभाज्यांमध्ये शक्यतो मीठ घालायचं झालं तर भाजी तेलामध्ये थोडी परतवून घ्यायची आणि मगच त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे अगदी परफेक्ट मिठाचा अंदाज येतो खूप कमी जास्त होत नाही नाहीतर शक्यतो पालेभाज्या एकतर खारट होतात नाहीतर मीठ तरी खूप कमी लागतं तर या अशा पद्धतीने भाजी केली तर मिठाचा अंदाज खूप असा चुकत नाही तर आता हे आपण असं छान परतवून घ्यायचं आहे आता याला परत पाणी सुटेल मिठामुळे आणि या पाण्यातच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता आपण दोन ते तीन चमचे इथे खिसलेलं खोबरं टाकणार आहोत हे ओलं खोबरं आहे तर त्याचसोबत आपण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकणार आहोत तर मी हा इथे खूप बारीक कूट नाही घेतलेला आहे थोडंसं मोठा मोठा घेतलेला आहे तर असाच खूप छान लागतो भाजीमध्ये तुम्ही नक्की वापरून पहा तर ही मुगाची डाळ व ही हा शेंगदाण्याचा कोट यामध्ये भाजीला एक प्रकारचा खमंगपणा येतो आणि ओल्या खिसलेल्या खोबऱ्यामुळे भाजीची चवसुद्धा खूप छान लागते आता हे पुन्हा एकदा हे सर्व एकत्र छान असं परतवून घेऊयात तर असे एकाद मिनिटभर परतवल्यानंतर आपण याला झाकून ठेवणार आहोत तर मला तुम्हाला इथे अजून एक गोष्ट सांगायची आहे जर भाजी न झाकताच तुम्ही शिजवलीत तर ती अगदी हिरवीगार होते झाकल्यामुळे काय होतं थोडंसं भाजीला काळपटपणा येतो पण जर तुम्हाला हिरवीगार भाजी हवी असेल तर न झाकता ती शिजवायची तर आता तीन ते चार मिनिटांनी आपण हे झाकण उघडून पाहूया आपली भाजी शिजलेलं आहे का कारण मेथीची भाजी ही पटकन शिजते वेळ नाही लागत म्हणजे कोणतीही पालेभाजी ही लवकर पाले शिजते तर हे पहा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे म्हणजे पाणी जास्त राहिलेलं नाहीये आणि भाजीसुद्धा अगदी व्यवस्थित झालेली आहे तर ती शिजलेली आहे का हे आपण पाहूया तर असा एखादा डेट हातात हाता घ्यायचा आणि असा प्रेस करायचा तर तो काय होतो वेगळा होतो म्हणजे तो पटकन तुटतो किंवा एखाद्या चमच्याने तुम्ही एखाद्या डेटावर असं थोडंसं प्रेस केलं तरी हा पटकन तुटतो की मग तुम्ही हाताने चेक करा किंवा एखाद्या चमच्याने सुद्धा ही भाजी चेक करू शकताय तर बघू शकता आपली छान भाजी ता है। तर तयार झालेली आहे तरीसुद्धा परत एकाच मिनिटभर मी याला पुन्हा झाकून ठेवते व इथे आपला गॅस बंद करूया तर हे पहा आता भाजी थंड झाल्यावर मी हे झाकण काढते आहे आणि आपली भाजी किती सुंदर तयार झालेली आहे बघू आहे अगदी छान तयार झालेली आहे तर यातली थोडीशी भाजी मी तुम्हाला या बाउलमध्ये काढून दाखवते मग तुम्हाला अंदाज येईल की खरंच आपली भाजी किती छान झालेली आहे तर हे पहा झालेली आहे ना खूप सुंदर भाजी मुलांनासुद्धा ही भाजी अगदी खूप छान लागते म्हणजे त्यांनाही अशा पद्धतीची भाजीसुद्धा खूप आवडते तर तुम्ही ही भाजी घरी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व मला कमेंट करून जरूर कळवा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा आता भेटू एका नवीन रेसिपीसोबत